सुट्ट्या एन्जॉय करण्याकरता कुठं जायचं असा प्रश्न अनेकांना कायम पडतो. अनेकदा याच प्रश्नाचं उत्तर असतं भंडारदरा. रस्त्याच्या दुधर्भा हिरवाईनं नटलेला निसर्ग, विस्तीर्ण असा जलाशय आणि बोटिंगची धमाल, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणारे पर्यटक, रंगीबेरंगी आणि मनमोहक असे टेंट, ही दृश्य आहेत अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा आणि हरिश्चंद्र कळसुबाई परिसरातील. विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्या ही संधी साधत पर्यटक मोठ्या संख्येनं इथं दाखल झालेत. बॅकवॉटर भोवती बोचऱ्या थंडीत कॅम्पिंगचा आनंद पर्यटक घेत आहेत. धरणाच्या बॅकवॉटर भोवती सुमारे 200 अधिक तंबू पडलेत. ही रंगीबेरंगी टेंट पाहून इथं जणू पर्यटकांची जत्राच भरल्याचं पाहायला मिळत आहे. भंडारदरा हे पर्यटन स्थळ नाशिक, मुंबई आणि पुण्याजवळ असल्यानं या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. राज्याच्या विविध भागासह गुजरातमधूनही पर्यटक इथं दाखल होतात. बाकी इतर ठिकाणी तुम्ही जाल तर भरपूर तिथे रश असतो, भीड असते, पण इथे तुम्ही नेचरच्या अगदी जवळ स्वतःला फील करता आणि खूप छान व्यवस्था असल्यामुळे अजून छान इनोसन्स वाटतं इथे. आणि पोहोचण्याला जरूर इथे त्रास होतो, पण एकदा इथे आल्यानंतर खूप छान मनाला बरं वाटतं. नॅचरली बहुत ही एक्सक्विजिट है. हमारा फर्स्ट टाइम था टेंट में रहने का एक्सपीरियंस, विच वॉज क्वाइट यूनिक. बहुत ही अच्छा लगा. यहाँ पे पास में खाने का अरेंजमेंट अच्छा है. मॉर्निंग ऑसम फॉग के साथ आपको ये लेक का व्यू मिलता है. देर इज़ अ वेरी गुड बोट राइड ओवर हियर, जो बहुत अच्छा है बोट राइड. एंड यस, इट इज़ क्वाइट इकोनॉमिकल. भंडारदरा धरणाच्या जलाशयातून स्थानिक आदिवासी युवकांकडून बोटिंगची सुविधा देण्यात येते. तसंच भंडारदरा गाईड समूहाकडून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात येते. भंडारदरामध्ये ना हा डॅम असल्यामुळे ना इथं पर्यटकांची खूप गर्दी असते. डिसेंबर महिन्यात तर सर्वात जास्त गर्दी असते. थर्टीपर्स असतं, नाताळ असतं, त्याच्यामुळे ना दर हप्त्याला आम्हाला रोजगार निर्माण होतो. कसे 500 रुपये मिळतात, त्याचा आम्ही आमचा बाजार करतो रविवारचा. लॉंग विकेंड नाताळसाठी भंडारदऱ्यात पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात, त्यामुळे स्थानिकांना रोजगार आणि कमाईचं साधनही उपलब्ध झालंय. आता MTDC आणि स्थानिक हॉटेल्स नववर्षाच्या स्वागतासाठी आधीच बुक झाली आहेत. प्रशांत शर्मा, झी मीडिया, भंडारदरा.